श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। नवीन वर्ष 2024 ची पौष शाकंभरी पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारी रोजी आहे। शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानला जातो, कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्तीची देवी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा केली जाते। त्याचबरोबर या दिवशी गुरु पुष्यामृत योगही तयार होत आहे। गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरु पुष्यामृत योग तयार होतो। हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो। या योगात खरेदी करणं, नवीन व्यवसाय सुरू करणं खूप शुभ मानलं जातं। या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते असं म्हटलं जातं। हिंदू धर्मात पौष पौर्णिमेच्या दिवशी उदय तिथीला स्नान करणे आणि दान करण्याला फारच महत्व दिलं आहे। या दिवशी सूर्यदेवासह चंद्रदेवाचीही पूजा करावी। पौष पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि धार्मिक कार्य केल्यामुळे भरपूर पुण्य प्राप्त होतं आणि त्याचबरोबर जर आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केली तर आपल्या सर्व पाप नष्ट होऊन आपल्याला मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते। आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी एक नारळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्याला पैशाची कधीही कमतरता होणार नाही। आणि त्याचबरोबर जर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्ज असेल, दारिद्र्य असेल किंवा अडचणी असतील तर ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला निवारण हे मिळणार आहे। अतिशय प्रभावी असा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या येत असतात। आता घरामध्ये दोष म्हणजे जर घरामध्ये वास्तू दोष असेल किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा जे आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतात, त्याचबरोबर कटकटी होत असतात, कलह होत असतात, निरंतर आजार पण येत असतं, किंवा बऱ्याचदा काय होतं, पैसा तर खूप येतो आपल्या घरामध्ये पण आलेला पैसा स्थिर राहत नाही आहे, म्हणजे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही। आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण जर काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्यामध्ये मदत ही होत असते। आणि अशा विशेष तिथीला म्हणजे उद्याच्या दिवशी आहे शाकंभरी पौर्णिमा आणि त्याचबरोबर त्या दिवशी आहे ह्या वर्षातला पहिला गुरु पुष्यामृत योग। आणि ह्या दिवशी जर आपण काही धन प्राप्ती करता किंवा लक्ष्मी प्राप्ती करता उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य ते नष्ट होण्यामध्ये मदत ही मिळत असते। तर ह्या उपायाकरता आपल्याला जो एक नारळ लागणार आहे, पण ह्या उपायाला आपण जो नेहमी आपल्या घरामध्ये नारळ वापरतो तो लागणार नाही आहे। ह्या उपायाकरता आपल्याला एकाक्षी नारळ लागणार आहे, म्हणजे ह्या नारळाला फक्त एकच डोळा असणार। फक्त एकाच विशिष्ट प्रकारच्या नारळाला श्रीफळ म्हणतात, जो श्री म्हणजेच लक्ष्मीचा दाता मानला जातो। हजारो किंवा लाखो नारळांमध्ये एक असा श्रीफळ सापडतं। सर्व नारळ शुभ असतात पण एकाक्षी किंवा त्याला एकमुखी नारळ असंही म्हणतात। हा नारळ लक्ष्मीचा दाता आहे असे म्हटले जाते की ज्यांच्याकडे असेल त्याला धन दौलतची कधीही कमतरता पडत नाही। तर हा नारळ आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी घेऊन यायचा आपल्या घरी। आता हा नारळ आपल्याला कुठे मिळेल, सहजासहजी तुम्हाला कुठेही जो किराणाच्या दुकानामध्ये पण नारळ विकायला असतात तिथे मिळणार नाही, जिथे हे नारळ सोलले जातात। म्हणजे एक तर वाडीवाले असतील तुमच्या अवतीभोवती तर त्यांच्याकडे भेटेल तुम्हाला, किंवा जे देवळाच्या बाहेर जे नारळ सोलतात तर त्यांच्याकडे तुम्हाला हा भेटेल, कारण त्यांना माहिती असतं हा एकाक्षी नारळ जो आहे तो खूप महाग विकला जातो, त्याच्यामुळे हे जे नारळ आहे ते वेगळे ठेवतात। आणि त्यांच्याकडे जर तुम्ही सांगितलं की मला एकाक्षी नारळ पाहिजे तर ते तुम्हाला ते देतील, पण थोडा महाग असतो हा नारळ। तर तुम्हाला उद्याच्या दिवशी हा नारळ जो आहे घेऊन यायचा आहे। तुम्हाला स्वतः अनुभव येईल, फक्त एकदा आणा तुम्ही, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढा चमत्कारिक असा ह्या नारळाचा फायदा हा आपल्याला होत असतो।
आता आपल्याला काय करायचं आहे, हा नारळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, त्याचबरोबर एक अगरबत्ती सुद्धा लावून घ्यायची, आणि त्यानंतर एक तामन घ्यायचं, आणि त्या तामनावर जे आहे आपल्याला गाईच्या तुपाने पहिलं स्वास्तिक काढायचं आहे, त्याचवरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे, आणि त्यावरती जो आहे आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत, आणि त्यावरती हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर जे आहे आपल्याला ह्या नारळाला आपल्या देवघरामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला ह्या नारळाला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे, आणि त्यानंतर ह्या नारळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे, त्याचबरोबर लाल कलरची फुलंसुद्धा आपल्याला अर्पण करायची आहेत, कारण हा जो नारळ आहे हे लक्ष्मी प्रतीक आहे. मी पहिलाच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगून दिलेलं आहे की एकाक्षी नारळाचं महत्त्व काय असतं ते. हा मा नारळ जो आहे तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या घरी घेऊन आले म्हणजे तुम्ही साक्षात माता लक्ष्मीला तुमच्या घरी घेऊन आल्यासारखं होणार आहे, आणि जे आहे तुम्हाला ह्या नारळावर आपल्याला काही सेवा करायची आहेत, म्हणजे एक वेळा आपल्याला श्री सूक्तचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे 108 वेळा आपल्याला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. एम हिम क्लीम चामुंडाय विच्छे, एम हिम क्लीम चामुंडाय विच्छे, ह्या रीतीने आपल्याला 108 वेळा हा मंत्राचा जप करायचा आहे, आणि त्यानंतर जे आपल्याला ह्या नारळाला मनोभावे प्रार्थना करायचे, नमस्कार करायचे, आणि आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे की जर आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील तर तशा बोलायच्या आहेत, किंवा इतरही कोणत्याही समस्या असतील त्या आपल्याला माता लक्ष्मीला म्हणायच्या आहेत, आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर जो आहे हा नारळ आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे गुरुवार आणि परवा म्हणजे शुक्रवार, शुक्रवार देखील माता लक्ष्मीचाच वार आहे, आणि शुक्रवारच्या दिवशी जे आहे आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा, आणि लाल कपड्यामध्ये हा नारळ आणि तामनामध्ये आपण थोडे तांदूळसुद्धा ठेवलेले आहेत, त्याच्यातले थोडेसे तांदूळ ह्या दोन वस्तू आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत, आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जिथे आपण आपलं धन ठेवतो म्हणजे आपल्या घरामध्ये कपाटामध्ये ठेवत असेल किंवा तिजोरी ठेवत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा नारळ ठेवून द्यायचा आहे, आणि ठेवल्यानंतर तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या पण पैसा संबंधित आर्थिक समस्या असतील त्या सर्व दूर झालेल्या आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही नक्की करा. जर काही कारणासह तुम्हाला ह्यावेळेस करायला नाही जमलं तर पुढच्या वेळेस ज्या गुरुपुष्यामृत योग येईल तेव्हा करा, पण नक्की करा, ही संधी अजिबात सोडू नका. हा कारण अतिशय दुर्लभ असा हा योग जुळून आलेला आहे. एकतर पौष पौर्णिमा आहे, त्याला शाकंभरी पौर्णिमा देखील म्हणतात, आणि त्याचबरोबर ह्या दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग, आणि ह्या योगामध्ये जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये धन येतच राहील, धनामध्ये कधीही कमतरता होणार नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.